विधानसभेचं तिकीट देताना काही अवघड निर्णय घ्यावे लागतील. आमदार परत येत असतील तर स्वागत करायला हरकत नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तुतारी गटाचे 3 आमदार आमच्या संपर्कात. पावसाळी अधिवेशनापूर्वी हे आमदार आमच्याकडे येणार, त्यामुळे हवेत गोळीबार करणाऱ्या तुतारी गटाच्या नेत्याला लवकरच गुड न्यूज मिळेल. आमदार अमोल मिटकरींचा रोहित पवारांना टोला. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं नाशिकमधून अॅडव्होकेट महेंद्र भावसार यांना उमेदवारी. आम्ही कमी पडलो, पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. पराभव झाला तरी अजितदादांची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आमदारांची ग्वाही. शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता. संपर्कात असलेल्या आमदारांची संख्या 40 असू शकते. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची एबीपी माझाला माहिती. ठाकरे गटाकडून किशोर जैन यांना कोकण पदवीधर मतदारसंघातनं उमेदवारी. किशोर जैन यांनी आज भरला उमेदवारी अर्ज. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडेंना उमेदवारी. मुंबईतील 16,000 मतदार माझ्या बाजूने उभे राहतील, नलावडे यांनी व्यक्त केला विश्वास. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रबळ दावेदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील उमेदवारीपासून दूर. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शब्दावर उमेदवारीपासून बाजूला झाल्याचं शुभांगी पाटील यांनी केलं स्पष्ट. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा न्याय सर्वांना द्यावा, संजय राऊतांची मागणी. माझी संपत्ती जप्त केली म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही, संजय राऊतांची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. मोदींना सरकार बनवताना नाकी नऊ येतील, संजय राऊतांची मोदींवर टीका. देशामध्ये फक्त राजकीय विरोधकांच्याच मालमत्तांच्या मागे ईडी लावली जातीय. जो न्याय प्रफुल्ल पटेलांना लावला तोच सगळ्यांना लावला पाहिजे, संजय राऊतांची मागणी. तसंच मोदी म्हणजे बडा राजन आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे छोटा राजन असा टोला राऊतांनी लगावला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर बैठक. लोकसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा. 4 तारखेच्या निकालानंतर आमचे सगळे महत्वाचे पदाधिकारी बैठकीला आले होते. निकाल काय लागला, काय परिस्थिती होती त्याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. मनसे पदाधिकारी बैठकीनंतर बाळा नांदगावकरांची माहिती. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतनं मनसेची माघार. कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे अर्ज भरणार नाहीत. निरंजन डावखरेंचा मार्ग मोकळा. राज ठाकरे यांचे आभार, त्यांनी मोठ्या मनानं निवडणूक लढण्यासाठी आशीर्वाद दिलाय. अविनाश अभ्यंकर आणि अभिजित पानसे यांचे देखील मनापासून आभार, त्यांनी या मतदारसंघात पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलंय. निरंजन डावखरेंची प्रतिक्रिया. पदवीधर निवडणूक लढवणार होतो मात्र देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेऊन विनंती केल्यानं निवडणूक लढवत नाहीये. अभिजित पानसेंची मनसे बैठकीनंतर प्रतिक्रिया. निरंजन डावखरेंना पानसेंनी दिल्या शुभेच्छा. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची महत्वाची बैठक. भाजपच्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलं. दादरमधल्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात 1 बैठक होणार. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सोबत असल्यानं सर्व मतदारांचे आभार अशा आशयाचे बॅनर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात झळकावले. नवी मुंबईतल्या बेलापुरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने. अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच राहणार. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. विधानसभा निवडणुकाही प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंच्याच नेतृत्वात लढल्या जाणार असल्याची माहिती. बावनकुळेंनी गडबड केल्यानंच रामटेकमध्ये पराभव. चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमान यांची मागणी.
रामटेकच्या पराभवाचे विलन बावनकुळे, कृपाल तुमानेंचा गंभीर आरोप, तर अमित शहांकडे बावनकुळेंची तक्रार करणार, तुमानेंचा इशारा। उमेदवारी मिळू नये यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंवर दबाव टाकला, कृपाल तुमानेंचा आरोप। राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, माजी मंत्री सुबोध सावजी यांची राज्यपालांकडे पत्र लिहून मागणी। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात, समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवरची घटना। यवतमाळमध्ये नवजिवंत काडतुसांसह एका आरोपीला अटक, लालखेड पोलिसांनी केली कारवाई। वर्ध्यातल्या धुनीवाले मठ परिसरात सशस्त्र दरोडा, आई आणि मुलाला बांधून चार दरोडेखोरांनी मारलं, दागिने आणि पैसे घेऊन चोरटे फरार। निवडणुकीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीमध्ये, मतदार आणि कार्यकर्त्यांमुळे मी चौथ्यांदा खासदार बनले, बारामतीतल्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे सुळेंकडून आभार व्यक्त। सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये गेल्यानंतर अजित पवारांच्या आईची घेतली भेट, आशा पवार यांचा आशीर्वाद घेतल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये विधानसभेची चर्चा सुरू, कोणकोणत्या जागा लढणार हे लवकरच स्पष्ट होईल, सुप्रिया सुळेंची माहिती। अनेक भागात टँकर सुरू, प्रशासनाचे टँकर कमी पडतायत, दूध कांद्याला दर नाही, लवकरच दुष्काळी भागांचा दौरा करणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।